नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, मी मनोज व्यवहार एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे व्हेरियस टाईप्स ऑफ फंगिसाइड अवेलेबल इन टुडे मार्केट. ओके, सध्या मार्केटमध्ये असणारे जे बुरशीनाशक आहे त्याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. त्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहे की जे फंगल डिसीज कोणते आहे तर ते पाहणार आहे. तर हाऊ टू कंट्रोल फंगल डिसीजेस, तर त्या अगोदर आपल्याला फंगल डिसीजेस कोणते आहे ते माहीत असणं अगदी सर्वात महत्त्वाचं आहे. तर पहिला डिसीज आहे जो फंगल डिसीज आहे तो आहे म्हणते डाऊनी मिल्ड्यू. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जे व्हाईटिश पावडर एक ग्रोथ दिसून येते म्हणते पानाच्या खालच्या साईडनं, त्यालाच आपण डाऊनी मिल्ड्यू डिसीजेस म्हणतो. पहिला कोणता आहे? डाऊनी मिल्ड्यू. दुसरा कोणता आहे? तर पावडरी मिल्ड्यू पानाच्या वरच्या साईडनं. कोणताही लीप असो, पानाच्या वरच्या साईडनं जर व्हाईटिश पावडरी ग्रोथ आपल्याला दिसून आली तर आपण पावडरी मिल्ड्यू डिसीज असं म्हणत होतो. नंतर अँथ्रॅग्नोज नावाचा डिसीज होता. चिली नावाचा जे क्रॉप असते त्या क्रॉपवरती आपल्याला अशा प्रकारे खाच्या पडलेल्या दिसून येतात तर तो डिसीज असतो, त्याला आपण अँथ्रॅग्नोज असं म्हणतो. नंतर ब्लास्ट, ब्लास्ट म्हणजे बर्निंग अपिअरन्स इन द फील्ड. पहा, लक्षात घ्या, राईची जी फील्ड असते त्या राईच्या फील्डमध्ये पूर्ण फील्डमध्ये बर्निंग अपिअरन्स न दिसता तर पॅचेसमध्ये दिसून येतं. आपल्याला काय दिसून येते? बर्निंग अपिअरन्स. जर शीत इन्फेक्शन झालं तर, शीत इन्फेक्शन जर आपल्याला झालं तर तिथं काय दिसून येते? तर आपल्याला ब्लास्ट डिसीज दिसून येतो. नंतर कोणता आहे म्हणते? ब्लाइट डिसीज. ओके, अर्ली ब्लाइट असतो, लेट ब्लाइट डिसीज असतो. तर तो पोटॅटोवरती जे डिसीज दिसून येतं आपल्याला, तर लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट. नंतर आहे लिप स्पॉट. तर लिप स्पॉट डिसीज कॉज होता म्हणते अल्टरनेरिया नावाचा जो फंगल जीनस आहे आणि सर्कोस्पोरा नावाचा फंगल जीनसमुळे आपल्याला काय दिसून येतं? लिप स्पॉट दिसून येतं. छोटे छोटे पानावरती जर ब्लॅक और ब्राउनिश कलरचे जर स्पॉट दिसून आले तर त्याला आपण काय म्हणतो? लिप स्पॉट असं म्हणतो. नंतर आहे स्मट डिसीज. स्मट डिसीज म्हणजेच काय? सीड जिथं सीड तयार व्हायला पाहिजे तिथं जर काळी बुरशी और सोरस और सोराय जर फॉर्म झाली, काळी बुरशी, कोणती काळी बुरशी जर तिथं तयार झाली तर त्याला आपण स्मट डिसीज म्हणतो. नंतर रस्ट डिसीजले मराठीमध्ये तांबेरा असं म्हणतात. ओके, गव्हावरती, आता सध्या गव्हाचा सीझन चालू आहे, गव्हाच्या सीझनमध्ये तांबेरा नावाचा डिसीज जास्त प्रमाणात दिसून येतो. तर हा तांबेरा नावाचा जो डिसीज आहे हा पण काय आहे? फंगल डिसीज आहे. नंतर अर्गट नावाचा एक डिसीज आहे, अर्गट ऑफ ज्वारी, ज्वारीवरती येणारा आणि बाजऱ्यावरती येणारा सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आहे. कोणता आहे? अर्गट. तर हा अर्गट डिसीजमध्ये काय होते? तर स्क्लेरोशिया फॉर्म होता. हे जे कणूस असते या कणसावरती अशा प्रकारचे स्ट्रक्चर हनीसारखे सप्टन्स सिक्रेट होताना दिसून येतो. तो सप्टन्स त्रावतो आणि नंतर काय कालांतराने तो काय होतो? जेव्हा तो हवेसोबत एक्सपोज होतो आणि तिथं काय होते? स्क्लेरोशिया फॉर्म होता. ओके, आणि स्क्लेरोशिया कसे असतात? तर ॲज इट इज त्या आपलं जे बाजऱ्याचं सीड आहे तसंच ते असते, फक्त त्याचं वेट थोडंसं कमी असते. अशा प्रकारचा एक डिसीज दिसून येतो तो अर्गट. तो पण काय? एक फंगल डिसीज आहे. नंतर हरभरा. आता सध्या हरभऱ्याची सोयिंग केलेली आहे सगळ्यांनी, तर तिथं रूट रॉट नावाचा डिसीज सगळ्यात जास्त दिसून येतो. ओके, आणि नंतर आहे डॅम्पिंग ऑफ. तर जे टोमॅटो आहे, टोमॅटो नावाच्या क्रॉपवरती डॅम्पिंग ऑफ नावाचा डिसीज सगळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. इनिशियली सीडलिंग स्टेजमध्येच तो डिसीज दिसून येतो. आणि शेवटी कोणता आहे? तर स्कॅब. पोटॅटोवरती जो स्कॅब दिसून येतो, पोटॅटोवरचा स्कॅब हा बॅक्टेरियल डिसीज आहे. तर जो ॲपलवरचा जो स्कॅब आहे तो कॉज होतो व्हेंचेरिया इनॉक्युलिसमुळे. तो डिसीज कोणता आहे? तर स्कॅब डिसीज आहे. हे जे सगळे जे डिसीजचे नावं आहे फक्त, हे सगळे डिसीज फंगलमुळे कॉज होतात. कशामुळे? बुरशीमुळे कॉज होणारे डिसीज आहे. आणि या बुरशीमुळे कॉज होणाऱ्या डिसीजसाठी कंट्रोल कसं करायचं? तर केमिकल फंगिसाइडचा आपण आज काय पाहणार आहे. तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे सध्याचे सगळ्यात बेस्ट फंगिसाइड की त्याचाही उपयोग करून आपण हे एवढ्या प्रकारचे डिसीज कंट्रोल करू शकतो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, सगळ्याला माहीत असणारं आणि सगळ्याला नोन असणारं, बावीस्टीन नावाचा एक फंगिसाइड आहे. त्याच्या आतमध्ये कार्बेंडेझिम नावाचा घटक असतो. पा, लक्षात घ्या, बावीस्टीन नावाचा एक फंगिसाइड आहे. ओके, इथं फोटोग्राफ्स पाहून घ्यायचं, नाही जमलं तर फोटो दाखवायचा. असं असं फंगिसाइड आम्हाला पाहिजे. ओके, कार्बेंडेझिम नावाचं फंगिसाइड आहे आणि बावीस्टीन नावानं ते भेटते. ओके, कंपनी कोणती आहे ते पण पाहून घ्यायचं. क्रिस्टल नावाची कंपनी आहे. सगळ्यात बेस्ट लक्षात घ्यायचं, जे ओरिजिन आहे एखाद्या कंपनीचा एखादा प्रोडक्ट असतो, ओरिजिन प्रोडक्ट म्हणत आहे मी. ओके, तर ते बनवत असताना चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली असते आणि त्याचा रिझल्ट बऱ्याच दिवसापर्यंत आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्यायचं, बावीस्टीन नावाचा प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये असणारा कार्बेंडेझिम नावाचा घटक. हा कार्बेंडेझिमचा उपयोग आपण काय करतो? तर कार्बेंडेझिमचा लक्षात घ्या, एक सिस्टमिक फंगिसाइड असते. कसा आहे? तर सिस्टमिक फंगिसाइड आहे. याचा यूज आपण करतो सीड ट्रीटमेंट आणि स्प्रेईंग पर्पजसाठी. फॉलियर स्प्रे जो असतो, फॉलियर स्प्रेसाठी बी आपण याचा उपयोग करू शकतो. ओके, तर लक्षात ठेवायचा, याचा जो डोस आहे, लक्षात घ्या, डोस जो आहे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही त्याचा स्प्रे पण करू शकता आणि 2 ग्रॅम प्रति केजी सीडले त्याची सीड ट्रीटमेंट बी आपण करू शकतो. लक्षात घ्यायचं, हे जे बावीस्टीन नावाचं फंगिसाइड आहे हे कम्पेटेबल आहे. म्हणजे मार्केटमध्ये बरेचसे जेवढे काही फंगिसाइड असतील किंवा इन्सेक्टिसाइड असतील त्याच्यासोबत कम्पेटेबल हे फंगिसाइड आहे. ओके, म्हणून आपण
बऱ्याच वेळेस आपण कार्बन डेझिनचा सर्रास उपयोग करताना आपल्याला दिसून येतो. सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात इफेक्टिव्ह फंगिसाईड म्हणून याचा यूज होतो. कशाचा? आता कार्बन डेझिनचा. आता कोणकोणते असे डिसीज आहे की त्याच्यावरती त्याचा यूज होतो ते लक्षात घ्यायचं. पर्टिक्युलरली रूट रॉट डिसीज, जो आपण रूट रॉट अगोदरचा पाहिला, हरभऱ्यावरती येणारा रूट रॉट नावाचा डिसीज आहे, तो रायझोक्टोनिया मुळे कॉज होतो. कशामुळे कॉज होतो? तर रायझोक्टोनिया नावाचा एक फंगल जीनस आहे, त्याच्यामुळे रूट रॉट डिसीज कॉज होताना आपल्याला दिसून येतो. नंतर डॅम्पिंग ऑफ डिसीज आहे, तो पिथियममुळे कॉज होताना आपल्याला दिसून येतो. कोलार रॉट आणि हे पण काय आहे, तर रायझोक्टोनिया नावाच्या फंगल डिसीजमुळेच आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे विल डिसीज, तर लक्षात घ्यायचं, जे सॉईलच्या रिलेटेड, म्हणजे पहा सॉईलचा जो एरिया असतो, सॉईलच्या मध्ये ज्या सॉइल बॉर्न पॅथोजन असतात कोणकोणते असतात, तर पिथियम आहे, फायटोथोरा आहे, ओके, नंतर फ्युजेरियम आहे, रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशिया आहे. हे जे पाच फंगल जीनस आहे, अशा फंगल जीनसले म्हणजे रूटमध्ये ज्या सगळ्यात जास्त फंगस असतात आणि त्या काय करणार, तर डिसीज कॉज करणार. त्या डिसीजले कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात बेस्ट फंगिसाईड हे आतापर्यंतचं आहे. ओके, नंतरचं जे बुरशीनाशक आहे, ओके, नंतरचं जे बुरशीनाशक आहे ते टिल्ट नावाचं बुरशीनाशक आहे. याचं पण नाव जनरली सगळ्या शेतकरी बांधवांनी आणि विद्यार्थी मित्रांनी ऐकलेलं असणार. कोणतं आहे? तर टिल्ट नावाचं एक फंगिसाईड आहे. ते प्रोपिकोन्या झोल नावानं भेटते. कोणत्या नावानं भेटते? प्रोपिकोन्या झोल जो असतो तो त्याचा काय असतो, तर त्याचं केमिकल कंटेंट असतं. त्याचं काय असते? त्याच्यामधला असणारा कंटेंट कोणता आहे? प्रोपिकोन्या झोल. आणि टिल्ट नावाचं काय म्हणते? टिल्ट नावाचं काय असते, तर त्याचं आहे ते ट्रेड नेम. ओके, तर हे टिल्ट नावाचं जे फंगिसाईड आहे, प्रोपिकोन्या झोल, हे याचा जो डोस आहे तो आहे 1 ml प्रति लिटर पाण्यामध्ये आपण मिसळून त्याचे काय करू शकतो, फवारणी करू शकतो. एक लक्षात ठेवायचं, जनरली 1 किंवा 1.5 हाच काय असतो, 1 किंवा 1.5 किंवा 2, याच्या व्यतिरिक्त काय असतो, तर फंगिसाईडचा डोस कधीच नसतो. प्रति लिटर, प्रति kg, ग्राम असो किंवा ml असो, ओके, लक्षात घ्यायचं. तर जनरली लक्षात ठेवा, टिल्ट नावाचं जे फंगिसाईड आहे, हे पण फंगिसाईड कसं आहे, तर हे सिस्टमिक फंगिसाईड आहे. हे पण इनिशियली जेव्हा क्रॉपची ग्रोथ असते त्या क्रॉपच्या स्टेजमध्ये आपण प्रोपिकोन्या झोल, नंतर दुसरं कोणतं आहे, तर हेक्झॅगॉनल कॉन्टॉप नावाचं असते, ओके, तर हेक्झॅगॉनल झोल, अशा प्रकारचे जे फंगिसाईड आहे, हा झोल नावाचा ग्रुप आहे, लक्षात घ्या. हां, पहिलं पाहत आहे आपण झोल नावाच्या फंगिसाईडच्या ग्रुपमध्ये, पहिलं पाहत आहे टिल्ट नावानं जे भेटते त्याचं नाव, आतमधला घटक कोणता आहे, तर प्रोपिकोन्या झोल सिस्टमिक फंगिसाईड असून याचा 1 ml डोस असतो. आता टार्गेटेड क्रॉप कोणते आहे, तर व्हेरियस जे आपल्याकडे घेतल्या जातात, वीट आहे, ओके, पॅडी आहे, ग्राउंडनट आहे, यावरती येणार आहे कॉटन आणि सोयाबीन. आपल्या जो एरिया आहे त्यामध्ये कॉटन आणि सोयाबीन या क्रॉपवरती जे आपण जे क्रॉप ग्रो केल्या जातात त्या क्रॉपवरती येणारे जे डिसिजेस असतील, तर लक्षात ठेवायचं, अर्ली लीफ स्पॉट आहे, ओके, नंतर लेट टिक्का डिसीज, तर अर्ली आणि लेट टिक्का डिसीज पहा. हां, टिक्का डिसीज, ग्राउंडनट आहे, ग्राउंडनटवर टिक्का डिसीज येतो. हां, तर या टिक्का डिसीजवर सगळ्यात बेस्ट कोणतं औषध आहे, तर ते औषध आहे म्हणते टिल्ट नावाचं, जे की प्रोपिकोन्या झोल नावाचं, त्याच्यामध्ये केमिकल कंटेंट असते आणि टिल्ट नावानं ते भेटते आपल्याला. ओके, तर टिक्का डिसीजवर, अर्ली टिक्का डिसीज आणि लेट टिक्का डिसीज जो असतो की तो सर्कोस्पोरामुळे कॉज होतो. ओके, सर्कोस्पोरा एरॅचिडिकोलामुळे अर्ली टिक्का डिसीज आणि सर्कोस्पोरा पर्सोनेटमुळे लेट टिक्का डिसीज. ओके, तर हा अर्ली जो आहे सर्कोस्पोरा, फंगल नावाचा जीनस कोणता आहे म्हणते सर्कोस्पोरा, तर म्हणजे जे लिप स्पॉट कॉज करतात किंवा फॉलियर म्हणजेच काय, आपण जो म्हणतो की ब्रँचेस असो, लिप असो, त्या लिपवरती येणारे जे काही स्पॉट्स असतील, अशा प्रकारचे जे काही लिप स्पॉट डिसीज असतील, यांना कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जे फंगिसाईड आहे ते कोणतं आहे म्हणते, तर ते फंगिसाईड आहे म्हणते टिल्ट नावाचं किंवा प्रोपिकोन्या झोल. ओके, तर आणखी पहा, रश डिसीज आहे, हा बी कशाशी रिलेटेड आहे, लिपशी रिलेटेड आहे. पहा, रश आला तर पानावरती रशचे पॉच्युल दिसून येतील. नंतर टिक्का डिसीज आला तर टिक्का डिसीजमध्ये आपल्याला काय दिसून येईल, इथं आपल्याला येलो हॅलो कलरचे, हे ब्राऊनिश कलर दिसेल आणि येलो हॅलो त्याला सराउंडेड दिसणार. ओके, अर्ली टिक्का डिसीजमध्ये, तर अशा प्रकारचे आपल्याला काय दिसून येतात, जे काही लिप स्पॉट आहे किंवा फॉलियर, जे काही एखाद्या प्लांटचा फॉलियर पार्ट असतो, एरियल पार्ट म्हणा, फॉलियर प्लांट म्हणा, त्यावरती येणारे जे काही डिसीज असतील त्यांना सगळ्यात इफेक्टिव्हली कंट्रोल केले जाते. कशामुळे? तर टिल्ट नावाच्या बुरशीनाशकामुळं. तर लक्षात घ्या, ह्या टिल्टमध्ये काय असते, तर क्युरेटिव्ह, म्हणजे एखादा डिसीज आल्यानंतरही त्याला क्युअर करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. कसा असतो? तर क्युरेटिव्ह असतो. आणि नंतर इरेडिकंट, म्हणजे आल्यानंतर त्याला समूळ नाशही तो करू शकतो. आता लक्षात घ्यायचं, हा हे जे फंगिसाईड आहे, हे जे काही पावडरी मिडियो आहे वरच्या साईडने येणार आहे, ओके, किंवा एक्टोफिटिक मायसिलियम जिथं असते त्या मायसिलियमवर जिथं हॉस्टेरिया फॉर्म होतो, तो हॉस्टेरिया लवकर फॉर्म होऊ देत नाही, त्याच्यावर त्याची काय अभिक्रिया दिसून येते. आणि बेस्ट रिझल्ट अचीव होते म्हणते अर्ली स्टेजमध्ये. लक्षात घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे की टिल्ट नावाचं जे फंगिसाईड आहे, याचा उपयोग आपण जेव्हा क्रॉपची ग्रोथ होते त्याच्या अर्ली स्टेजमध्ये, ओके,
हे लेक्चर संपताना सगळ्यात शेवटी शेवटी मी काय सांगेन, कोणतं फंगिसाईड केव्हा वापरायचं, त्यामध्ये टिल्ट नावाचं फंगिसाईड. एक तर पहिलं तुम्ही कार्बेंडाझिमची ट्रीटमेंट करा. पहिला जो स्प्रे असतो तो प्रोपिकोनॅझोलचा घ्या किंवा हेक्झॅकोनॅझोलचा घेतला तरी चालतो. तर लक्षात घ्यायचं, हे जे फंगिसाईड आहे हे सगळे त्याचा बेस्ट रिझल्ट केव्हा दिसून येतो, जेव्हा तुम्ही क्रॉपची अर्ली स्टेज असणार तेव्हाच याचा रिझल्ट बेस्ट दिसून येणार. नंतर बघा, लक्षात घ्यायचं, ह्या झोल ग्रुपमधलंच एक आणखी आणि सगळ्यात बेस्ट, ओके, सगळ्यामध्ये बेस्ट रिझल्ट असणारं एक औषध आहे, म्हणते एक बुरशीनाशक आहे, त्याचं नाव आहे स्कोर नावानं भेटते. सिजेंटाचा हा प्रोडक्ट, सिजेंटा नावाची जी कंपनी आहे त्याचा एक हा प्रोडक्ट आहे, स्कोर नावाचं त्याचा ट्रेड नेम आहे. त्याच्या आतमध्ये एक घटक आहे, म्हणजे डायफिनॅकोनॅझोल, ओके, झोल नावाचाच ग्रुप आहे, डायफिनॅकोनॅझोल. लक्षात घ्यायचं, डायफिनॅकोनॅझोल नावाचा तो काय आहे तर त्याच्या आतमधला केमिकल कंटेंट आहे आणि स्कोर नावानं ते भेटते. तर लक्षात घ्या, आपल्याकडचे जे शेतकरी बांधव आहे ते दोन नावं एकत्र घेतात, कोणते, स्कोर आणि कवच, ओके. बरेचसे लोक ते दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत तरी त्यांचं नाव एकच आहे, ते जोडी आहे. तर त्याचं नाव आपण कसं घेतो, स्कोर आणि कवच असं वेगवेगळं घेतो, पण ते वेगवेगळं न घेता एकत्र घेता, पण ते वेगवेगळे औषधं आहे. तर स्कोरमध्ये डायफिनॅकोनॅझोल नावाचा घटक असतो. तर डोस पहा, 0.5 ml पर लिटरने आपण याचा यूज करू शकतो, ओके. तर पहा, हे पण काय आहे, ते एक सिस्टमिक फंगिसाईड आहे, ट्रायझोल नावाचा ग्रुप आहे, त्याच्यामधलं सिस्टमिक फंगिसाईड आहे. आतापर्यंत आपण जेवढे पाहिले, कार्बेंडाझिम पाहिलं, टिल्ट पाहिलं आणि नंतर कोणतं पाहिलं, तर स्कोर नावाचं पाहिलं, हे तिन्ही काय आहे तर सिस्टमिक फंगिसाईड आहे, लक्षात घ्या. तर आपल्याला माहित झालं की सिस्टमिक फंगिसाईड आहे, सिस्टमिक फंगिसाईड असून कोणकोणते डिसीज आहे की त्याच्यावर सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून येतो, तर लक्षात घ्यायचं, जे काही पावडर मिल्ड्यू असो आणि लिप स्पॉट. तर लिप स्पॉटमध्ये जो अँथ्रॅग्नोज नावाचा डिसीज येतो, लक्षात ठेवायचं, कोणता आहे, अँथ्रॅग्नोज. तर अँथ्रॅग्नोजमध्ये जे पोमोग्रॅनेट आहे, पोमोग्रॅनेटची जी लिंबू स्टेज म्हणतो आपण, त्या लिंबू स्टेजमध्ये जे पोमोग्रॅनेट असते त्या स्टेजमध्ये या पार्टवरती, ओके, पाकडीकूज म्हणतात, डिसीजचं नाव काय आहे, अँथ्रॅग्नोज, आणि दुसरं नाव काय आहे तर पाकडीकूज. हा जो डिसीज असतो याला जर लिंबू स्टेजमध्ये याचे जर तुम्ही स्प्रे केला तर अँथ्रॅग्नोज तुमच्या याच्यावरती दिसून येणार नाही. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं, स्कोर आणि कवचची जर तुम्ही स्प्रे केला तर तुमच्या याच्यावर पाकडीकूज नावाचा डिसीज दिसून येत नाही, कोणत्या स्टेजमध्ये, लिंबू अवस्थेमध्ये, ओके. तर अशा प्रकारचे जे डिसीजेस आहे, कोणता कोणता आहे, पावडर मिल्ड्यू आहे, लिप स्पॉट आहे आणि अल्टरनेरियावाला बी, अल्टरनेरिया बी कोणते डिसीज कॉज करतो, तर लिप स्पॉट डिसीज कॉज करतो, ओके. लिप स्पॉट ज्याच्यावरती दिसून येते, क्रॉप कोणतं बी असो, हे जर डिसीज त्याच्यावरती दिसून आलं, त्याच्यासाठी बेस्ट फंगिसाईड स्कोर नावाचं असते, डायफिनॅकोनॅझोल आणि स्कोर नावानं ते भेटते. सिजंटाचा हा प्रोडक्ट आहे, 0.5 ml त्याचा डोस आहे. नंतर पहा, या हे जे यूज आहे, ऑलमोस्ट सगळे जेवढे काही क्रॉप असतील, म्हणते तुमचे फील्ड क्रॉप असो, ऑर्नामेंटल क्रॉप्स असो, फ्रुट्स क्रॉप असो, ओके, जे पण क्रॉप आहे त्या क्रॉपवरती हे इफेक्टिव्ह आहे. नंतर पहा, आणखी एक आहे यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, एक फॉलिक्युलर नावाचं औषध आहे, आणखी एक फॉलिक्युलर नावाचं एक फंगिसाईड आहे, बायर कंपनीचं आहे, आणि याच्यामध्ये टुबिकोनॅझोल, ओके, टुबिकोनॅझोल नावाचा घटक असतो, आणि तो घटक असून याचं 1 ते 1.5 चं प्रमाण आहे, ओके, 1 ml to 1.5 ml पर्यंत पर लिटरमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो, ओके. आता हे पण काय आहे तर सिस्टमिक ट्रायझोल नावाच्या ग्रुपमधलं, ओके, झोल नावाच्या ग्रुपमधलं सिस्टमिक फंगिसाईड आहे. आतापर्यंत जेवढे आपण पाहिले हे सगळे काय आहे तर सिस्टमिक फंगिसाईड आहे. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे सगळ्या, मेनली काय आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे सगळीकडे याचा यूज, जनरली यूज होतो, ओके. आता डिसीज कोणते आहे तर पा लक्षात घ्यायचं, आणखी हां, इथं आहे प्रोफिलॅटिक आणि नंतर क्युरेटिव्ह. आता प्रोफिलॅटिक्स मीन्स याचा आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून यूज करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे एखादा डिसीज येऊ नये याच्यासाठी पण आपण फॉलिक्युलरचा स्प्रे करू शकतो. एखादा डिसीज येणारच नाही त्याला रेस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण, म्हणून त्याची प्रोफिलॅटिक प्रॉपर्टी पण आहे, ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह बी. एखादा डिसीज आल्यानंतर बी त्याला क्युअर करण्याची क्षमता त्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि इरॅडिकंट, आता तर एक्सिलंट PGR म्हणजे आपण म्हणतो ना प्लांट ग्रोथ प्रमोटर, ओके, एक्सिलंट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर बी आहे ते आहे, ओके. हे कसं आहे माहिती आहे का, जेव्हा जेव्हा आपण प्रोडक्ट बनवतो त्याच्यासोबत ॲडिशनल आपल्याला काही देता येते का, काही असं एक फंगिसाईड आहे कॉन्टॅक्टवालक अँट्रॅकॉल म्हणून, त्याच्यामध्ये झिंक भेटतो आपल्याला, ओके. तर तशा प्रकारे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह क्वालिटी केल्या जाते का, तर ते पहा लक्षात घ्या. तशा प्रकारचे आपण काय करतात, जो बी प्रोडक्ट बनवतो बुरशीनाशकासोबत आपल्याला आणखी देता येईन का, तर जे फॉलिक्युलर आहे त्याच्यामध्ये काय आहे तर PGRचा कंटेंट आहे, ओके, प्लांट ग्रोथ तिथं दिसून येते. आता टार्गेट क्रॉप कोणते आहे तर चिली आहे, चिलीवरती येणारा पावडर मिल्ड्यू आहे आणि फ्रूट रॉट असो, ओके. पावडर मिल्ड्यू कॉज बाय इरिसिपी नावाचा फंगल जिनस असतो, आणि नंतर दुसरा आहे फ्रूट रॉट जे असतील, म्हणजे रॉट जरा म्हटला तर रायझोक्टोनियावाला, ओके, रायझोक्टोनिया नावाचा फंगल जिनस असतो. इथं इरिसिपी नावाचा जो फंगल जिनस आहे डिसीज कॉज होता चिलीवरचे, याच्यावरती इफेक्टिव्हली रिझल्ट दिसून येतो, कशाचा, म्हणते फॉलिक्युलरचा.
ग्राउंडनट नावाचं क्रॉप आहे. ग्राउंडनटवरती टिक्का डिसीज येतो आणि रश डिसीज येतो. या दोन्ही डिसीजसाठी सगळ्यात बेस्ट फंगीसाईड जे आहे ते आहे फॉलिक्युलर नावाचं, की त्याच्यात ट्युबिकोनिया झोल नावाचा घटक असतो, लक्षात घ्यायचं. नंतर आहे ओनियन. ओनियनवर क्रॉपवरती बी जो पर्पल ब्लॉच ऑफ ओनियन येतो, ओके. तर हे अशा प्रकारचे जे डिसीज येतात त्याच्यावरती सगळ्यात बेस्ट म्हणून आपण फॉलिक्युलरचा स्प्रे करतो. नंतर लक्षात घ्या, सोयाबीन नावाचं क्रॉप आहे. सोयाबीनवर येणारा अँथ्रॅग्नोज, ओके, अँथ्रॅग्नोज नावाचा डिसीज आहे. तर अँथ्रॅग्नोजसाठी बी फॉलिक्युलर नावाचं जे फंगीसाईड आहे त्याचा यूज केला जातो. आणि झोल नावाचा ग्रुप जो आहे तो जनरली लक्षात ठेवायचं, ओके. त्या झोलमध्ये एक टिल्ट असो, टिल्टमध्ये काय होतं, घटक होता तो प्रोपिकोन्या झोल होता. दुसरा कोणता होता, होता दुसरा होता स्कोर नावाचा, त्याच्यात डायफिनॅकोन्या झोल होता. नंतर तिसरा होता फॉलिक्युलर. फॉलिक्युलरमध्ये कोणता घटक होता, ट्युबिकोन्या झोल. जे पण पाहिले आपण ते एरियल पार्टवरती जे काही डिसीज येतील, ओके, एरियल पार्टवरती जे पण फंगल डिसीज येतील त्याच्यासाठी बेस्ट याचा रिझल्ट दिसून आला. आणि तिन्ही पण काय तर सिस्टमिक फंगीसाईड आहे. आतापर्यंत जे आपण जेवढे पाहिले ते कसे आहे, तर सिस्टमिक फंगीसाईड. आता आपण पहिल्यांदा पाहत आहे की एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड पाहत आहे. कॉन्टॅक्ट फंगीसाईडचं कोणतं एक्झाम्पल आहे, तर अँट्रॅकॉल नावाना जनरली सगळ्या लोकांना हे माहीत आहे. अँट्रॅकॉल, अँट्रॅकॉल बायरचा, बायर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचा हा प्रोडक्ट आहे अँट्रॅकॉल नावाचा. आणि हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. कसं आहे, तर कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. याच्यामध्ये प्रोपिनेब नावाचा घटक असतो. कोणता घटक असतो, प्रोपिनेब वेटेबल पावडर. WPU म्हणजेच काय, वेटेबल पावडरमध्ये त्याचा कंटेन असते, म्हणजे त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये तो असतो. आणि प्रोपिनेब नावाचा त्याच्या आतमध्ये घटक असतो. 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता, लक्षात घ्यायचं. 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याचा स्प्रे करायचा. कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे, ओके. जनरली बऱ्याच क्रॉपवरती त्याचा यूज केला जातो. आता या प्रोपिनेबमध्ये एक आहे पॉलिमेरिक झिंक कंटेन असतो, ओके. मी जे अगोदर बोललो तुम्हाला की काही काही फंगीसाईडसोबत ॲडिशनल आपल्याला काही देता येईल का, तर इथं काय असतो, झिंक कंटेन तिथं अवेलेबल असतो, ओके. एक कंट्रोल, आता कंट्रोल काय करतात, तर व्हेरियस टाईपचे जे काही डिसीज येतील म्हणते, तर इथं पहा डाउनी मिल्ड्यू आहे. डाउनी मिल्ड्यू डिसीजेस असो, ओके, किंवा लक्षात घ्यायचं, आता जे कॉन्टॅक्ट फंगीसाईड असते, ओके, जे पण कॉन्टॅक्ट फंगीसाईड असणार. कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या फंगसचा, ओके, एखाद्या फंगल पॅथोजनचा आणि त्या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा स्पर्श होईल, एकमेका स्पर्श होईल, तेव्हाच ते किल करू शकतील. म्हणून ज्यांची बाहेर ग्रोथ होते, ओके, ज्यांची बाहेर कोणती कोणती म्हणते, डाउनी मिल्ड्यूची ग्रोथ व्हाईटिश दिसून येते आपल्याला बाहेरून खालच्या साईडनं, पावडर मिल्ड्यूमध्ये वरच्या साईडनं दिसून येईल, किंवा जे लिप स्पॉट असतील की जे आपल्याला बाहेरून दिसून येतील, तर त्याच्यावरती सगळ्यात बेस्ट रिझल्ट याचा दिसून येतो. म्हणून लक्षात ठेवायचं, डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आहे. नंतर ग्रे लिप स्पॉट, ग्रे लिप स्पॉट म्हणा किंवा पावडर मिल्ड्यू, लक्षात घ्यायचं. जे काही पावडर मिल्ड्यू असो, डाउनी मिल्ड्यू असो, अशा प्रकारचे जे काही डिसीज असतील की ज्याची बाहेरून आपल्याला एक्सटर्नल अॅपरन्सून त्याची ग्रोथ दिसून येते, उघड्या डोळ्यांनी आपल्याला ती बुरशी दिसून येते, त्यांना जर कंट्रोल करायचं असलं तर कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा यूज तिथं चांगल्या प्रकारे असतो. तर पाहा द्या टार्गेटेड क्रॉप कोणकोणते आहे, तर ॲपलवरती आपण याचा स्प्रे करू शकतो. स्कॅब नावाचा डिसीज आहे. व्हेंचुरिया इनॅक्युलिसमुळे कॉज होणारा तो डिसीज आहे. व्हेंचुरिया इनॅक्युलिस नावाची एक बुरशी आहे, त्याच्यामुळे स्कॅब नावाचा डिसीज कंट्रोल होतो. नंतर पोमोग्रॅनेट आहे. तर पोमोग्रॅनेटवरती जो लिप आणि फ्रूट स्प्रॉट येतो, ओके, लक्षात घ्यायचं. पोमोग्रॅनेटवर दोन प्रकारचे लिप स्पॉट दिसून येतात. एक अल्टरनेरियामुळे लिप स्पॉट दिसून येतो आणि दुसरा जो स्पॉट आहे म्हणते तो सर्कोस्पोरामुळे. अल्टरनेरियामुळे आपल्याला छोटे छोटे पानावरती बारीक बारीक हे, ओके, तर पानावरती आपल्याला अशा प्रकारचे छोटे 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 डॉट दिसून येतात. आणि फ्रूट स्पॉट जर आला तर हे जे पोमोग्रॅनेटचं फ्रूट राहणार, ह्याची जी हार्वेस्टिंग स्टेज येते, त्या हार्वेस्टिंग स्टेजमध्ये सर्कोस्पोराचे स्पॉट, जर आता जसं वातावरण आहे तसं जर वातावरण आलं, ओके, म्हणजेच काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढून गेली आणि टेम्परेचर कमी होऊन गेलं, तर अशा प्रकारचे स्पॉट झपाट्यानं त्या हार्वेस्टिंग स्टेजमध्ये एकावर त्याची साळ पातळ झालेली असते, ओके. तर जेव्हा 180 दिवसाचं क्रॉप ते फ्रूट असते, ओके, म्हणजे आपण त्याला कसं पेरू साईज जे फ्रूट असणार म्हणते, त्या साईजमध्ये जर हे हा जो स्पॉट आला तर तो कोणता असतो, तो सर्कोस्पोरामुळे ते कॉज होताना आपल्याला दिसून येतात. पोटॅटो आहे. पोटॅटोमध्ये अर्ली पोटॅटो आहे, ओके, अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट आहे. अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो अल्टरनेरियामुळे कॉज होतो आणि लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा जो डिसीज आहे तो फायटोप्थोरामुळे कॉज होतो. तर लक्षात घ्यायचं, हा अर्ली जो आहे हा लिप स्पॉट आहे, म्हणजे अल्टरनेरिया नावाचा फंगल जिनसमुळेच कॉज होतो. तर हे जे एरियल पार्ट आहे, ओके, म्हणजेच काय, जे बाहेरच्या साईडनं आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ओके, म्हणजे त्याचा त्या जे आपण फंगीसाईड जेव्हा आपण त्याचा स्प्रे करू त्याचा आणि त्या फॉलियर स्प्रेचा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा हे इफेक्टिवली वर्क करताना आपल्याला दिसून येते. म्हणून जनरली लक्षात ठेवायचं, जे बी आपल्याला डुगळ्या डोळ्यांनी स्पॉट दिसत असतील तर तेव्हा तुम्ही अँट्रॅकॉल नावाच्या बुरशीनाशकाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला दिसून येईल. तोपर्यंत दिसून येणार नाही. चिली क्रॉप आहे, तर इझिली डायबॅक नावाचा डिसीज येतो. डायबॅक म्हणजेच काय, जर पा या काठा बाहेरच्या म्हणजे शेंडाचा जो पार्ट आहे तिथून जर मागे मागे जर एखादं झाड वाढत आलं, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, डायबॅक म्हणतो. म्हणजे टिप टू डाऊनवर्ड, टिप टू डाऊनवर्ड म्हणजेच पाहता एखादं प्लांट आहे, हे अशा ब्रँचेस आहे, या ब्रँचेसमध्ये जर या ब्रँचपासून ही जर अशी डाऊनवर्ड मुवमेंटले वाढत वाढत आली,
किंवा शेंड्यापासून जर मागच्या साईडनं वाढत वाढत जर आलं तर त्याला आपण काय म्हणतो डायबॅक नावाचा डिसीज म्हणतो. हा रोजवरती पण येतो. पण चिलीवरचा टार्गेटेड पेस्ट कोणत्या कोणत्या दिलेल्या आहे तर चिलीवरती येणारा डायबॅक आहे तो पण याच्यावरती इफेक्टिव्हली कंट्रोल होतो. टोमॅटो नावाचा क्रॉप आहे तर याच्यावरती बी जो रॉट नावाचा रॉट येतो ओके कोणता येतो बग आय रॉट नावाचा डिसीज येतो तर तो पण टोमॅटोवरचा कंट्रोल होऊ शकतो. ग्रेप्सवरती डाऊनी मिल्ड्यू लक्षात घ्यायचं. हां मी तुम्हाला अगोदरच सांगितलं अँट्रॅकॉल नावाचं जे फंगीसाईड आहे ती पावडर मिल्ड्यू आणि डाऊनी मिल्ड्यूवर सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून येणार ओके. का बरं तर त्याची एक्टोफिटिक मायसिलियम असणार. पावडर मिल्ड्यू आहे एक्टोफिटिक मायसिलियम आहे वरच्या साईडनंच त्याची ग्रोथ होणार. वरच्या साईडने ग्रोथ झाली म्हणून काय इझिली आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईड त्याचा कॉन्टॅक्ट होणार. इझिली काय होणार तर तुमची जी फंगल पॅथोजन आहे त्याला ते किल करण्याचं काम करणार. आता राईस आहे तर राईसवरती पहा लक्षात घ्यायचं ब्राऊन स्पॉट राईसवरती जी ब्लास्ट डिसीज आहे ओके आणि ब्लाइट डिसीज आहे हे दोन्ही पण डिसीज कशाला कंट्रोल करायचं काम करते म्हणते. जे काही ब्राऊन लीफ स्पॉट हेल्मेंथोस्पोरियम ओराझीवाला म्हणत आहे मी लक्षात घ्या. ब्राऊन लीफ स्पॉट जो ज्याच्यामुळं बेंगॉल द ग्रेट बेंगॉल फेमाईन जे घडून आलं होतं हेल्मेंथोस्पोरियम ओराझीवाला सध्याचं नाव ड्रेचेस लेरा ओराझी ते म्हणत आहे तो डिसीज कंट्रोल इझिली कंट्रोल होऊ शकतो म्हणते. कशामुळे तर अँट्रॅकॉलमुळं ओके. आणि अँट्रॅकॉल कसं होतं ते एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड होतं नंतर एक सगळ्यात बेस्ट आतापर्यंतचं ओके 1882 पासून बोर्डेक्स मिक्चर नावाचा एक व्यक्ती होता ओके. बोर्डेक्स नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर होता आणि त्यांनी लावलेलं एक काय होतं तर त्यांनी COC कॉपर ऑक्झिक्लोराईड कोणतं होतं म्हणते COC कॉपर ऑक्झिक्लोराईड तर तेच लक्षात घ्यायचं त्या सारापासून तेव्हापासून तर आतापर्यंतचं जे कॉपर फंगीसाईड आहे ओके तर ते हेच कॉपर फंगीसाईड आहे. कोणता आहे म्हणते क्रिस्टल नावाचं क्रिस्टल नावाचा हा प्रोडक्ट आहे ब्ल्यू कॉपर म्हणून तो येतो. आतमध्ये ब्लिटॉक्स 50 म्हणजेच काय त्याच्यामध्ये कॉपर असते काय असते तर कॉपर असते लक्षात ठेवायचं. प्रोडक्टचं नाव आहे ब्ल्यू कॉपर आहे लक्षात याचे तीन नावं आहेत. हां ब्ल्यू कॉपर आहे कॉपर हायड्रॉक्साईड आहे हे दोन तीन अल्टरनेट मिळून आपण याचा यूज करतो. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात काय आहे तर हे जे आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड ह्या कॉपर ऑक्झिक्लोराईडचा आपण उपयोग करतो म्हणते अँटी फंगल अँड अँटी बॅक्टेरियल. लक्षात ठेवायचं हे एकमेव फंगीसाईड आहे की हे जे फंगीसाईड आहे फंगल डिसीज तर कंट्रोल करतेच ॲज वेल ॲज बॅक्टेरियल डिसीज बी कंट्रोल करायचं काम करते. म्हणून आपण बऱ्याच वेळेस जेव्हा बॅक्टेरियल डिसीज पाहिले असणार त्यामध्ये लिहून येते म्हणते COC plus स्टेप्टोमायसिन सल्फेट अशा प्रकारचे नावं जेव्हा दिसून येतात तर लक्षात ठेवायचं हे बुरशीनाशक आहे. कॉपरचं एक बुरशीनाशक आहे त्याचं नाव ब्लिटॉक्स 50 नावाचा त्याच्या आतमध्ये घटक असतो आणि ब्ल्यू कॉपर म्हणून ते आपल्याला मार्केटमध्ये भेटते. क्रिस्टल नावाच्या कंपनीचा एक प्रोडक्ट आहे म्हणजे ब्ल्यू कॉपर आणि तो आपल्याला ब्लिटॉक्स 50 नावानं पण त्याच्या आतमध्ये घटक असतो आणि त्याच्यामध्ये काय असते तर कॉपर असते. याच्यामध्ये दोन प्रॉपर्टी कोणती अँटीफंगल विथ अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी. 3 ग्रॅम पर लिटरचा याचा डोस असतो. काय असतो म्हणते 3 ग्रॅम पर लिटरमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे कसं आहे तर कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे आणि सगळ्यात इफेक्टिव्ह डाऊनी मिल्ड्यू डिसीज कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे जे काही बॅक्टेरियल डिसीज असतील ओके तुम्हाला माहीत असणारे सगळेचे सगळे बॅक्टेरियल डिसीज झॅन्थोमोनासमुळे कॉज हो का कशामुळे पण कॉज हो ओके स्टेप्टोमायसिस असो झॅन्थोमोनास असो हे बॅक्टेरियल डिसीज किंवा सिट्रस कॅन्कर जनरली आपल्याला माहीत असणार सिट्रस कॅन्कर असो ओके आणि बॅक्टेरियल BLB ऑन पोमोग्रॅनेट असो किंवा जो आपण आपल्या राईस क्रॉपवरचा पाहतो ओके बॅक्टेरियल ब्लाइट तो बॅक्टेरियल ब्लाइट ऑन राईस जो असतो ह्याशा प्रकारचे जे काही बॅक्टेरियल डिसीज यांना कंट्रोल करण्यासाठी COC म्हणजे ब्ल्यू कॉपरचा आपण स्प्रे घ्यायला पाहिजे ओके. त्याचबरोबर पहा बॅक्टेरियल विल्ट असो नंतर बॅक्टेरियल लीफ स्पॉट असो सगळे जे मी तुम्हाला अगोदर सांगितले जे काही बॅक्टेरियल डिसीज असतील ते आणि त्याचबरोबर जे काही सिगाटोकावा बनानासारखे डिसीज कोणते सिगाटोकावा बनानासारखे जे डिसीज आहे त्याच्यावरती बी आपण काय करू शकतो तर कॉपरचा किंवा ब्ल्यू कॉपरचा आपण स्प्रे करू शकतो लक्षात घ्यायचं. नंतर जे काही अर्ली आता पहा अर्ली ब्लाइट आहे नंतर लेट ब्लाइट आहे अँथ्रॅग्नोज आहे डाऊनी मिल्ड्यू आहे म्हणजे व्हेरियस टाईपचे जे फंगल डिसीजेस असतील की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसून येतात ज्याचे सिम्टम्स आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसून येतात त्याचा आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा यूज तिथं केला तर त्याचा बेस्ट रिझल्ट दिसून येतो आपल्याला ओके. तर तिथं काय आहे आपण तिथं आपण ब्ल्यू कॉपरचा स्प्रे करू शकतो. तर पहा नंतरचं जे फंगीसाईड आहे ते सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जुनी कंपनी म्हणता येईल ओके. जुन्या कंपनीपैकी एंडोफिल नावाची एक कंपनी आहे त्याचा एक प्रोडक्ट होता आपल्या मॅन्युअलमध्ये DYTHEN M45 नाव असते ओके. तर एंडोफिल M45 म्हणा किंवा M45 ओके DYTHEN M45 आपलं जे मॅन्युअल होतं त्या मॅन्युअलमध्ये DYTHEN M45 इतक्या वेळेस पाहिलं असणार आपण DYTHEN M45 तर लक्षात ठेवायचं एंडोफिल नावाची एक कंपनी आहे त्याचा एक प्रोडक्ट आहे म्हणते एंडोफिल M45 त्यालाच आपण DYTHEN M45 म्हणतो. त्याच्यामध्ये मॅन्कोझेब नावाचा घटक असतो कोणता मॅन्कोझेब नावाचा आपण
हार्डेस्ट वे टाइमली आपण याचं नाव ऐकणारा असणार कोणतं मॅनकोझेब मॅनकोझेबचा आम्ही स्प्रे करत आहे तर पहा 600 ते 700 ग्रॅम ओके तर इथं कसं दिलेलं आहे 600 ते 800 ग्रॅम तुम्ही काय करायचं 600 ते 800 ग्रॅम पर एकरसाठी स्प्रे आहे तर 2 ग्रॅम प्रति के जी सीड आपण यूज करू शकतो ओके 2 ग्रॅम प्रति के जी ओके प्रति लिटर वॉटरमध्ये वापरा किंवा के जीला वापरा अशा प्रकारे आपण स्प्रे करू शकतो किंवा 600 ते 800 ग्रॅम तुम्ही प्रति एकरले पण त्याचा यूज करू शकता कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे सगळ्याला माहीत झालं जेवढे आपण पाहत आहे ते कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे आणि डायथिओकार्बामेट नावाचं काय आहे तर त्या ग्रुपमधलं ते एक बुरशीनाशक आहे की त्याचा व्हेरियस बऱ्याच काळा व्हेरियस मधल्यापेक्षा बऱ्याच काळापासून याचा सगळ्यात जास्त प्रमाणात यूज होत आहे नंतर पहा तर अगोदर सांगितल्याप्रमाणे तेच सिगाटोका आहे अँथ्रॅग्नोज आहे डाउनी मिल्ड्यू आहे तेच डिसीज रस्ट आहे टिक्का डिसीज आहे म्हणजे जे काही आपण फॉलिअर डिसीज असते ना फॉलिअर डिसीजसाठी कॉन्टॅक्ट फंगीसाईड बेस्ट असते ओके आणि जेव्हा असा हवा म्हणजे थोडंसं वातावरण चेंज होते ह्युमिडिटी वाढून जाते किंवा धुकं पडते तर त्या काळामध्ये आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईड बेस्ट असते म्हणते ॲज कम्पेअर टू सिस्टमिक फंगीसाईडपेक्षा म्हणून जेव्हा ढगाळ वातावरण येते किंवा आर्द्रता वाढते तेव्हा आपण काय करतो तर कॉन्टॅक्ट फंगीसाईडची डस्टिंग करताना दिसून येतात बरेचसे लोक फ्रूट क्रॉपवरती ओके तर पहा नंतर सगळ्यात महत्त्वाचं फंगीसाईड म्हणजेच काय स्कोर आणि कवच नावाचं जी मी जोडी म्हटली होती त्यातलं हे जे आहे कवच नावाचा सिजेंटाचा एक प्रोडक्ट आहे म्हणते स्कोर आणि दुसरा कोणता आहे म्हणते कवच याची जोडी म्हणून आपण याचा यूज केला जातो तर कवचमध्ये काय असतो क्लोरोथॅलोनिल नावाचा घटक आहे कवच नावाचं एक बुरशीनाशक आहे की क्लोरोथॅलोनिल नावाचा त्यामध्ये घटक असते आणखी ईशान नावानं बी एक भेटते टाटाचं असते ओके ईशान नावानं भेटते टाटाचा एक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बी क्लोरोथॅलोनिल नावाचाच घटक असते एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे कसं आहे तर एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे आणि अँथ्रॅग्नोज सारखे डिसीज पहा अँथ्रॅग्नोज आहे टिक्का आहे याच्यासारखे किंवा रूट रॉट डिसीज आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त बेस्ट रिझल्ट दिसून येतो ओके कॉन्टॅक्ट फंगीसाईडमधलं सगळ्यात बेस्ट कॉन्टॅक्ट फंगीसाईड बी म्हटलं तर चालते हे कोणतं तर कवच नावाचं तर पहा ओमायसिटीस जो क्लास आहे ओके सिस्टमिक फंगीसाईड असून ओमायसिटीस क्लास म्हणजेच काय डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज होतो ओके बेस्ट जे रिझल्ट कुठं दिसून येतो तर डाउनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू त्याच्यावरती सगळ्यात जास्त दिसून येतो अँथ्रॅग्नोज असतो त्याच्यावरती दिसून येतो पण पर्टिक्युलरली ओमायसिटीस नावाचा जो क्लास असतो की डाउनी मिल्ड्यू डिसीज कंट्रोल करण्यासाठी डाउनी मिल्ड्यू डिसीज कंट्रोल करण्यासाठी बी क्लोरोथॅलोनिल नावाचा जो घटक आहे म्हणते एक त्याचा एक प्रोडक्ट आहे ट्रेड नेम काय आहे कवच नावानं भेटते आणि ईशान नावानं भेटते तर लक्षात घ्यायचं याचा सगळ्यात बेस्ट रिझल्ट तिथं दिसून येतो ओमायसिटीस क्लासच्या अगेन्स्ट ओके ओमायसिटीस म्हणजेच काय डाउनी मिल्ड्यू डिसीजेस तर पहा आता टार्गेट क्रॉप कोणतं आहे नंतर टार्गेट इन्सेक्ट पेस्ट काय असले ते डिसीज लागेल तिथं इन्सेक्ट पेस्ट नसता कोणता राहील म्हणजे डिसीज शब्द राहतो आणि डोस काय असतो तर हे कसं आहे माहिती आहे का क्रॉप वाईज व्हेरिएशन आहे ओके ऑथेंटिक मटेरियल आहे हे जे पण आहे ते तर त्यामध्ये लक्षात घ्या ग्राउंडनट आहे ग्राउंडनटवर जर आपल्याला कवचचा स्प्रे करायचा असला आणि कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट तर 2 डिसीज आहे एक टिक्का डिसीज तो अर्ली आहे एक लेट इन आणि दुसरा कोणता येईन रश डिसीज येईन तर 240 ते 320 ml पर एकर याचा स्प्रे करू शकता ओके आता कसं आहे तुमचं जे क्रॉप असेल त्याच्या वेनं तुम्ही जायचं तेवढंच आणायचं आणि तेवढाच त्याचा स्प्रे केला गेला पाहिजे ओके नंतर आहे पोटॅटो नावाचा क्रॉप आहे पोटॅटोमध्ये पहा अर्ली पोटॅटो आहे आणि लेट पोटॅटो अर्ली पोटॅटो जो आहे तो अल्टरनेरियामुळे कॉज होतो आणि लेटवाला जो आहे तो फायटोप्थोरामुळे फायटोप्थोरा इन्फेस्टस नावाचा जो असतो त्याच्यामुळे इथं किती आहे तर 240 ते 320 ml पर एकरचा याचा तुम्ही स्प्रे करू शकता नंतरचा क्रॉप आहे म्हणते क्रॉप आहे ग्रेप्सवरती अँथ्रॅग्नोज येतो डाउनी मिल्ड्यू येतो 40 ml पर एकर याचा स्प्रे करू शकता ओके का बरं वेलवर्गीय पीक आहे म्हणून काय तुम्ही त्याचा स्प्रे किती आहे 40 ml पर एकर नंतर आहे चिली नावाचा क्रॉप आहे फ्रूट रॉट म्हणजेच काय अँथ्रॅग्नोज सारखे जे डिसीज आहे ते 300 ml पर एकर याचा तुम्ही स्प्रे करू शकता तर अशा प्रकारे जसं आपल्याला जे क्रॉप आहे ओके आपण ज्या एरियामध्ये असतो आता आपल्या सोयीनुसार जे क्रॉप येईल त्या क्रॉपवरती क्लोरोथॅलोनिलचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याचा उपयोग करू शकता तर पहा आतापर्यंतचे जे आपण सगळे पाहिले अगोदर आपण पाहत असताना अगोदर सिस्टमिक फंगीसाईड पाहिले आणि नंतर कॉन्टॅक्ट फंगीसाईड पाहिले ओके आता आपण असे कंबाईन प्रोडक्टवाले आहे कंबाईन प्रोडक्ट म्हणजेच काय बरेचसे लोक स्प्रेसाठी खर्च जास्त वाढतो ओके स्प्रे करत असताना ते पंप त्याच्यामागे लागणारा तो व्यक्ती त्याच्यानंतर पाणी आणणाराही व्यक्ती अशा व्यक्तीने काय होते तर आपला जो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ती वाढत चालते त्याच्यामुळे आपल्याला काय असं आहे कंबाईन प्रोडक्ट काही असणार का ओके सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगीसाईड एकत्र येऊन काहीतरी बेस्ट होईन का अशा प्रकारचं पण असते तर हे करण्यासाठी सगळ्यात माझ्या मते तरी जे गरिबांसाठी आपण म्हणतो ना गरिबांसाठीच औषध आहे
गरिबाचं बुरशीनाशक जरी असं म्हटलं तरी काय अडचण नाही. UPL चा साप नावाचं एक फंगीसाइड आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन घटक आहे. साप मध्ये काय असते तर कार्बनडायझिम असतो, प्लस कार्बनडायझिम प्लस मॅनकोझेब नावाचा घटक आहे याच्यामध्ये. तर हे दोन घटक मिळून साप नावाचं एक बुरशीनाशक बनते. ओके, तर कोणता आहे? कार्बनडायझिम प्लस मॅनकोझेब. ओके, तर मॅनकोझेब काय आहे? ते कॉन्टॅक्ट फंगीसाइड आहे, आणि कार्बनडायझिम काय आहे? सिस्टमिक फंगीसाइड आहे. म्हणजे याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ओके, म्हणून आपण हे जे कॉम्बिनेशनचे तीन प्रोडक्ट घेतलेले आहे, लक्षात घ्या, व्हेरियस टाइप्स ऑफ फंगीसाइड मार्केटमध्ये अवेलेबल आहे, व त्याच्यापैकी त्यातले कोणते आणि त्याचा रिझल्ट आहे किंवा नाही, ओके, तर ते आपल्याला पाहायचे. त्यातले सगळ्यात बेस्ट कोणते असतील तर ते निवडून इथं सांगितलेले आहे, तेच आपण त्याचा चांगला उपयोग करून आपलं उत्पादन वाढवू शकता. तर पहा, 300 ते 400 ग्रॅमचा आपण तुम्ही प्रति एकर याचा स्प्रे करू शकता. 300 ते 400 ग्रॅमचा स्प्रे तुम्ही पंपामध्ये याचं डायरेक्टली एका समजा एक खद शेत आहे, एक एकराचं शेत आहे, त्याला जर तुम्हाला 10 पंप लागले तर तुम्ही त्याच्यानुसार बी म्हणजे 30 ग्रॅम एका पंपाला ते येते, 30 ते 40 ग्रॅमचा त्याचा डोस असणार. ओके, तुम्ही एकरी बी करू शकता, आणि 15 लिटरचा पंप वापरला तर तसा बी तो तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर 30 ग्रॅमच्या आसपास येईल ते. ओके, 30 ग्रॅम पर 15 लिटर म्हणा किंवा 20 लिटर म्हणा. ओके, म्हणजे 1.5 ग्रॅम 1.5 ग्रॅमचा तो काय येतो? डोस येतो शेवटी. ओके, लक्षात ठेवायचं. जनरली मी जी आयडिया तुम्हाला सांगितली की 1.5 किंवा 2 याच्या व्यतिरिक्त याच्यावर फंगीसाइडचा डोस कधीच नसतो. ओके, साप नावाचं एक फंगीसाइड आहे, कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगीसाइड आहे. कॉन्टॅक्ट काय आहे? मॅनकोझेब आहे, आणि सिस्टमिक कार्बनडायझिम आहे. ओके, तर डोस पहा, 300 ते 400 ग्रॅम झाला पर एकर तुम्ही जर स्प्रे करू शकता. क्रॉप कोणकोणते आहेत? चिली. आपल्याकडे जेवढे काही क्रॉप ग्रो केल्या जातात त्या क्रॉप सगळ्या क्रॉपवरती आपण चिली आहे, ग्रेप्स आहे, पोटॅटो आहे, नंतर जिंजर आहे, ग्राउंडनट, मँगो, पॅडी, टी, क्रुसिफेरस, जेवढे काही क्रॉप असतील, आणि जे काय तुमचे दुधी भोपळे वगैरे जे काय असतील त्याच्यावरती येणार आहे. कोणते कोणते डिसीज येणार ते लक्षात घ्या. फ्रूट रॉट आहे, नंतर लिप स्पॉट आहे, पावडरी मिल्ड्यू आहे, चिलीवरचे एवढे डिसीज आहे. हे क्रॉप वाईज बी वेगवेगळे आहे, क्रॉप वाईज वेगवेगळे आहे. म्हणजेच काय, जनरली सापचा उपयोग आपण बऱ्याचशा क्रॉपमध्ये घेऊ शकतो. ओके, तर लक्षात घ्यायचं, याच्यावरती पाहून घ्यायचं फक्त लक्ष. अँथ्रॅग्नोज, पॅडी. क्रॉप कोणकोणते आहे? तर पॅडी आहे, टी आहे, ग्राउंडनट. तुम्ही ज्या एरियात असणार त्या एरियामध्ये जे क्रॉप गेल्या ग्रो केल्या जात असेल तर त्याच्यावरती येणारा जो डिसीज असला त्याला तुम्ही या फंगीसाइडनं कंट्रोल करू शकता. नंतर पहा, कॅब्रियो टॉप नावाचं एक फंगीसाइड आहे. व्हेजिटेबल जे क्रॉप आहे त्या व्हेजिटेबलमध्ये सगळ्यात जास्त बेस्ट रिझल्ट दिसून येतो म्हणतो कॅब्रियोटॉप. ओके, BASF नावाची कंपनी आहे. कॅब्रियोटॉप नावाचं एक फंगीसाइड आहे. तर याच्यामध्ये पहा, मेटेरियम आणि पायरॅक्लोस्ट्रोबिन नावाचे दोन घटक आहे. तर लक्षात घ्यायचं, हे जे फंगीसाइड आहे हे व्हेजिटेबल क्रॉपचं जेव्हा आपण ग्रो केलं जातं, देऊळगाव राजाचा एरिया आहे किंवा जिथं जिथं व्हेजिटेबलचं जास्त प्रोडक्शन घेतलं जातो व्हेजिटेबलवरती सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून येतं याचे. ओके, 2 ग्रॅम प्रति लिटर वॉटरमध्ये तुम्ही याचा स्प्रे करू शकता. ओके, आता स्ट्रोबिलियम नावाचा जो ग्रुप आहे त्याच्यामधून ते फंगीसाइड तयार केलं जाते. ॲडेड पॉवर काय म्हणते? झिंक. याच्यामध्ये बी जसं की अँट्रॅकॉलमध्ये झिंक होतं तसंच प्रकारे ह्या कॅब्रियोटॉपमध्ये काय झिंक आहे. आणि लक्षात घ्यायचं, टोमॅटो आहे, ग्रेप्स आहे, चिली आहे, ओनियन आहे, जे की मी अगोदर तुम्हाला बोलताना म्हटलं की जे काही व्हेजिटेबल क्रॉप असतील, कुकुंबर आहे, नंतर बिटर, म्हणजे पहा लक्षात घ्या, जे वेलवर्गीय आहे म्हणजे कारल असो, काकडी असो, दोडका असो, हे सगळे दोडके, नंतर टोमॅटो आहे, चिली आहे, नंतर ग्रेप्स, याच्यामध्ये एक फ्रूट क्रॉप आलं ग्रेप्स, नंतर ॲपल आहे, बनाना आहे. म्हणजे याच्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच आहे की सगळ्यात बेस्ट रिझल्ट कुठं दिसून येतो? तो व्हेजिटेबल क्रॉपवरती सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून येतो कॅब्रियोटॉपचा. ओके, डोस लक्षात घ्यायचा, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचा आपण स्प्रे करू शकता. ओके, नंतर पहा लक्षात घ्या, नंतरचा जो प्रोडक्ट आहे तो आहे रेडोमिल्ड गोल्ड नावाचा एक प्रोडक्ट आहे. आता लक्षात घ्या, रेडोमिल्ड गोल्ड म्हटलं म्हणजे याच्यामध्ये आपलं जे मॅन्युअल पाहिलं आपण ना, त्या मॅन्युअलमध्ये जेव्हा केव्हा डाऊनी मिल्ड्यू डिसीज तुम्ही शिकले असणार, क्रॉप कोणतंही असो, डाऊनी मिल्ड्यू आला म्हणजे तिथं मेटेलॅक्झिल नाव असते. तर लक्षात घ्यायचं, ते मेटेलॅक्झिल. ओके, इथं काय आहे? हे मेटेलॅक्झिल पर्टिक्युलरली यूज अगेन्स्ट डाऊनी मिल्ड्यू डिसीजेस. तर रेडोमिल्ड गोल्ड नावाचं जे औषध आहे, सिजंटाचा जो प्रोडक्ट आहे, तो डाऊनी मिल्ड्यू डिसीजेसच्या अगेन सगळ्यात बेस्ट रिझल्ट त्याचा दिसून येतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये रेडोमिल्ड गोल्ड नावाचं एक औषध, एक ट्रेडनेम आहे, एक प्रोडक्ट आहे, सिजंटाचा प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये दोन घटक आहे, एक मेटेलॅक्झिल आहे प्लस मॅनकोझेब आहे. ओके, तर मेटेलॅक्झिल आहे सिस्टमिक आहे, आणि मॅनकोझेब काय आहे? ते कॉन्टॅक्ट फंगीसाइड आहे. 1 ते 1.5 ग्रॅम पर लिटर प्रमाणे तुम्ही त्याचा यूज करू शकता. एक सिस्टमिक, ओके, तर सिस्टमिक अपटेक ट्रान्सलोकेटेड होते आणि नंतर काय करते, तुमची जी डाऊनी मिल्ड्यू डिसीज कॉज करणारी जी फंजी आहे, स्क्लेरोस्पोरा असो, कोणती कोणती असणार म्हणते, तर लक्षात घ्या, जे डाऊनी मिल्ड्यू आहे, डाऊनी मिल्ड्यू डिसीज कॉज करण्यासाठी सगळ्यात बेस्ट वेनं त्याचा यूज होतो. तर लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये ओमायसिटीस क्लास, पर्टिक्युलरली रेडोमिल्ड गोल्ड सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून येतो म्हणते डाऊनी मिल्ड्यूवरती. ओके,
नंतर बघा, नंतरचं जे औषध आहे हे तीन जे झाले, तीन कोणते कोणते, साप नावाचं एक औषध, ओके, नंतर कॅब्रिओटॉप नावाचं एक औषध, आणि शेवटचं पाहिलं आपण रेडोमिल्ड गोल्ड नावाचं औषध. हे कंबाईन प्रोडक्ट होते, एक सिस्टमिक होता, एक कॉन्टॅक्ट होता, अशा प्रकारचे कंबाईन प्रोडक्ट होते की त्याचा बी तुम्ही स्प्रे करू शकता. आणि आतापर्यंत जे जेवढे काही मी फंगीसाईड सांगले असेल त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट जे फंगीसाईड असेल, सगळ्यात बेस्ट, याच्यावरती कोणतंच फंगीसाईड नाही, याच्यावरून कोणतंच बेस्ट नाही, याच्यातला हा ॲमिस्टर शब्द आहे घ्या फक्त. पहिला कोणता म्हणते ॲमिस्टर. तर ॲमिस्टर, ॲमिस्टारमध्ये काय असतो, तर ॲझॉक्झिस्ट्रोबिन नावाचा एक घटक आहे, ओके, ॲमिस्टार नावाचा एक बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये ॲझॉक्झिस्ट्रोबिन नावाचा काय असतो तर घटक असतो, ओके. आणि हे ॲमिस्टार टॉप लावलं तर ॲमिस्टार टॉप पिण्यामध्ये, म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या, डायफिनॅकोनाझोल म्हणजेच काय, स्कोर नावाचं जो औषध होतं, ओके, स्कोर नावाचं जे बुरशीनाशक होतं त्याला ॲड केलं आणि त्याच्यापासून एक कंबाईन प्रोडक्ट तयार केला ॲमिस्टार टॉप, ओके. हा सगळ्यात बेस्ट आहे, पण लक्षात घ्यायचं आपल्याला जे म्हणजे कॉलेजमध्ये किंवा आपल्या कॉलेजच्या सिलेबसनुसार ॲमिस्टार नावाचं जे बुरशीनाशक आहे, ॲझॉक्झिस्ट्रोबिनवालं सिस्टमिक बुरशीनाशक आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये घटक असतो म्हणजे तो आहे स्ट्रोबिलुरिन. स्ट्रोबिलुरिन नावाच्या घटकच्या तो घटक असतो, तो मेन ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या अंतर्गत हे नवीन न्यू ग्रुप फंगीसाईड आहे, म्हणजे कोणतं, ॲमिस्टार नावानं भेटत होतं, ओके, त्याच्यामध्ये ॲझॉक्झिस्ट्रोबिन नावाचा घटक होता. आणि नंतर कोणता आहे म्हणते, ॲमिस्टार टॉप आहे, त्याच्यामध्ये दोन घटक आहे म्हणते, एक आहे ॲमिस्टार, दुसरं आहे स्कोर. ॲमिस्टार आणि स्कोर एकत्र आणलं, त्याच्यापासून ॲमिस्टार टॉप बनवलं, आणि याचा पण रिझल्ट दिसून येतो, सिस्टमिक फंगीसाईड आहे, ओके, कसा आहे तर सिस्टमिक. आणि याचा सगळ्यात जास्त आपल्याला, तर पहा टार्गेटेड क्रॉप कोणते आहे, ग्रेप्स आहे, राईस आहे, कॉटन आहे, ओके, तर आपल्याकडे कोणते आहे, ग्रेप्स लक्षात ठेवा, कॉटन लक्षात ठेवा, शुगर केन, जेवढे काही डिसीज असतील त्याच्यावरती, आता पहा लक्षात घ्या, व्हीट क्रॉप आहे, तर व्हीट क्रॉपवरती जो काही रश डिसीज येतो, तर त्या रश डिसीज आहे पावडर मिल्ड्यू आहे, लेट ब्लाइट आहे, डाउनी मिल्ड्यू आहे, जे काही असे मेन मेन आपले क्रॉप आहे त्याच्यावरती मेन जे डिसीज येतात, ओके, टिक्का डिसीज असो किंवा आता इथं ग्रेप सांगला, ग्रेप्सवरती पावडर मिल्ड्यू आहे, डाउनी मिल्ड्यू आहे, हे डिसीज आहे ना, हे सगळे बेस्ट रिझल्ट या डिसीजच्या अगेन्स्ट याचा दिसून येतो, कशाचा, तर ॲमिस्टार टॉप म्हणा किंवा ॲमिस्टार म्हणा, ओके. तर ॲझॉक्झिस्ट्रोबिन नावाचा जो घटक आहे सगळ्यात बेस्ट फंगीसाईड आहे आतापर्यंतच्या इतिहासातलं. तर कॉटन नावाचा जे क्रॉप आहे किंवा बुरशीनाशकाचा आपण यूज कसा करावा, तर माझ्यामध्ये कार्बेंडेझिमची सीड ट्रीटमेंट करावी, ओके, कार्बेंडेझिमची सीड ट्रीटमेंट घेतल्यानंतर पहिला जो स्प्रे करायचा तो प्रोपिकोनाझोलचा करायचा, ओके, प्रोपिकोनाझोल करा किंवा हेक्झाकोनाझोल करा. अर्ली स्टेजमध्ये आपण सगळ्यात बेस्ट रिझल्ट दिसून आला तर म्हणते कशाचा, तर प्रोपिकोनाझोल नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा काय, हे सिस्टमिक फंगीसाईड होतं, याचा केला. सिस्टमिक झाल्यानंतर तुम्ही एक तर एंडोफिल M45 होतं त्याचा स्प्रे करा, एक कॉन्टॅक्ट घ्या, हे सिस्टमिक होतं, हे कॉन्टॅक्ट आहे, परत एक सिस्टमिक घ्यायचं, एक कॉन्टॅक्ट घ्यायचं, ओके. तर लक्षात घ्यायचं, प्रोपिकोनाझोल झाला, हेक्झाकोनाझोल झाला, नंतर कोणता आहे, अँट्रॅकोलचा घ्या, अँट्रॅकोलचा बी घेऊ शकता आणि M45 बी घेऊ शकता, ओके, M45 त्याला डायथिनी M45 म्हणत होतो आपण किंवा एंडोफिल म्हणत होतो, तर याचा बी आपण स्प्रे घेऊ शकतो. नंतर आणखी कशाचा स्प्रे घेऊ शकतो आपण, तर टुबिकोनाझोल, ओके, टुबिकोनाझोलचा घ्या, नंतर कवचता घेऊ शकता. तर अशा प्रकारे जर घ्यायचं काम पडलं तर अशा प्रकारेच तर घेतल्या गेला पाहिजे. का बरं, जर तुम्ही एखादं समजा एखाद्यानं आलं ॲमिस्टार नावाचं सगळ्यात बेस्ट फंगीसाईड आहे, बेस्ट फंगीसाईड आहे आणि ते आणलं आणि पहिला स्प्रे जर त्याचा केला तर नंतर कोणता करायचा असा प्रश्न उद्भवतो तिथं, ओके. त्यामुळे एक साधारण अशा वेनं जर तुम्ही गेले तर तुम्हाला इफेक्टिवली जे काही फंगल डिसीज असेल त्याचं कंट्रोल तुम्हाला करता येणार. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला काही एक अडचण आल्या असतात तुम्ही एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती तिथं कमेंट करा, या एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.